श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर सरदारांमधले शूर हेर कौस्तुभ सरदार अर्थातच बहिर्जी नाईक यांचं जीवनचरित्र आपण या ठिकाणी आज ऐकणार आहोत. हेर कौस्तुभ बहिर्जी नाईक राजगडाच्या मुख्य दरवाजावरचे नेहमीचेच पहारेकरी, डोळ्यात तेल घालून गळ्याच्या रक्षणाचं काम करीत होते. वेळ सकाळची होती. त्याच वेळेस 7 वर्षांचे शंभूराजे मोठ्या दिमाखात पहारे तपासत होते. शंभूराजांना सकाळच्या वेळी प्रथम पागेत आणि नंतर मुख्य दरवाजात फेरपटका मारण्याची सवय होती. पागेतले घोडे नजरे खालून घातले की रुबाबदार शंभूराजे दरवाजाकडे जात. पहारेकऱ्यांनी आपल्या कामात कसर करू नये यावर शंभूराजांचा कटाक्ष असे. आजही शंभूराजे पागेत फेरफटका मारून मुख्य दरवाजावर आले. पहारेकऱ्यांचे मुजरे घेत घेत ते प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करत होते. इतक्यात एक हिरवं कापड घातलेला दाढीवाला फकीर दरवाजाकडे येताना शंभूराजांनी पाहिला. फकीर आपल्याच नादात गळाखाली उतरण्याच्या तयारीत होता. फकीर बहुधा रात्री गळावरच राहिला असावा. शंभूराजांनी फकीराला हटकताच फकीर आपल्या तंत्रीतून बाहेर आला. त्यानं युवराजांच्या डोक्यावर मोरपिसांचा कुंचा 3 वेळा झटकला. अल्ला तेरा भला करेगा, अल्ला तेरा भला करेगा असं म्हणत फकीर पुढे जातोय. शंभूराजांच्या नजरेत आलं की फकीराच्या चादरी व्यतिरिक्त त्याच्या कमरेला एक कसा आहे. कसा बरंच जड असावा. शंभूराजांनी संशय घेऊन त्या फकीराला विचारला, कहा जा रहे हो? फकीर म्हणाला, अल्लाह की मर्जी, कहा से आए हो? फकीर काहीच बोलला नाही. त्यांनी फक्त मागच्या राजवाड्याकडे हातानं दिशा दाखवली. शंभूराजे पहारेकऱ्याला म्हणाले, तलाशी लो इसके. पहारेकऱ्यांनी पाहिलं तो फकीरापाशी कमरेला कसा होता. त्यात बरेच सुवर्ण होते. फकीर पकडला गेला तरी त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती. मात्र शंभूराजांनी त्या फकीराला महाराजांसमोर उभं केलं आणि शंभूराजे म्हणाले, आबासाहेब, अहो नित्याप्रमाणे आम्ही पहारे तपासत होतो, तर हे फकीर बाबा गळाबाहेर जाण्याच्या तयारीत होते. म्हणून आम्हाला शंका आली आणि आम्ही पहारेकऱ्याला तलाशी घ्यावा यास सांगितली. फकीर बाबाच्या कमरेच्या एका कशात ऐवज सापडला, ऐवज. महाराजांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते म्हणाले, शंभू बाळ, अहो आम्हीच तो कसा फकीर बाबांना दिला आहे. फकीर म्हणजे अल्लाचे सेवक, त्यांना दान दिलेलं चांगलं असतं, नाही का? शंभूराजांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचा मात्र भाव उमटला. त्यांना महाराजांनी दिलेलं हे स्पष्टीकरण पटलेलं नाही. ते म्हणाले, एवढी सुवर्ण नाही एका फकीराला दान म्हणून, हा मला काही पटत नाही. तर महाराज असले आणि म्हणाले, अरे बाबा हो, आमच्या औदार्यावर कुणाचाच विश्वास नाही राहिलेला दिसत. बाळराजे, तुम्ही या फकीरांना पकडलत ना, आता एक काम करा, तुम्ही स्वतः गळाबाहेर काढून द्या आणि आमच्या भेटीस या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. थोड्याच वेळात शंभूराजे महाराजांच्या महाली दाखल झाले. त्यांना जवळ बसून महाराज म्हणाले, बाळराजे, आम्ही काय सांगतो ते लक्षात ठेवा, पण कुठेही वाच्यता करू नका, कुठेही सांगू नका. तुम्ही धरलेला फकीर जो होता,
तो फकीर नव्हता, ते होते बहिरजी नाईक जाधव, हो आपल्या हेर खात्याचे प्रमुख, ते आपल्यासाठीच काम करतात, अनेकदा निरनिराळ्या वेशात त्यांना फिरावं लागतं, शत्रू गोटातून खबरी काढायच्या तर त्यांना अशी रूपं घ्यावीच लागतात। आम्हीच त्यांना बोलावलं होतं, आम्हीच त्यांना 500 होण दिले होते, झालं समाधान? पुन्हा कधी असा प्रकार घडला तर हे लक्षात ठेवा। शंभूराजे म्हणालेत, जी आबासाहेब, सारं आलं लक्षात आमचं। महाराज म्हणाले, ते खरं होतं। बहिरजी नाईक, बहिरजी नाईक म्हणजे मावळ्याच्या खोऱ्यातला महाराजांना सापडलेलं हे रत्न होतं। बहिरजी लहानपणापासून वेषांतर करण्यात तरबेज होते, अहो त्यांची निरीक्षण शक्ती प्रचंड होती। ज्या रूपात ते विषांतर करीत त्याचे बाबत पूर्ण निरीक्षण त्यांचं असं, त्यामुळं त्यांनी केलेल्या वेषांतरात दोष काढणं कठीण होतं। त्यांची ही कला महाराजांच्या नजरेत भरली, महाराज गुणांचे चाहते। महाराजांनी बहिरजींना स्वराज्याच्या कामी लावलं, स्वराज्याच्या कामात आणलं। महाराजांनी बहिरजीची एकदा परीक्षा घेण्यासाठी पहिली कामगिरी सांगितली, ती म्हणजे खेळणा गळाची माहिती काढण्याची। बहिरजींनी ऐकलेलं होतं की खेळणा गळावर मालिक रेहानचा दर्गा आहे। बहिरजीनं मुसलमान फकीराचा वेश घेतला, हातात कटोरा आणि काखेत चादर घेऊन बहिरजी विशाळ गळावर पोहोचला। पहारेकऱ्यानं अळवताच अस्खलित हिंदी उर्दू भाषेत त्यानं पहारेकऱ्यास सांगितलं की हम दूर से आए हैं, हमने मालिक रिहान से मन्नत मांगी थी, पूरी हो गई, अब हमें चद्दर चढ़ानी है। पहारेकऱ्याला शंका आलीच नाही, त्यानं बहिरजीला गळावर जाऊ दिलं। बहिरजीनं दर्ग्यावर चादर अंतरली, नमाज अदा केली, आजूबाजूला फिरून गळ निरखला, गळावरच्या लोकांशी बोलून बरीच माहिती मिळवली। तिसऱ्या दिवशी बहिरजी महाराजांसमोर त्याच फकीराच्या वेशात उभा राहिला, महाराजांना मुजरा करून म्हणाला, महाराज खेळण्यावर 100-150 आदिलशाही फौज आहे, दारू गोळा कमी आहे, परंतु गळाला एकच माढा दरवाजा आहे, एकच चोरवाट आहे। किल्लेदारानं दारूगोळा मागविला आहे, परंतु तो येण्यास एखादा महिना तरी लागेल, तेव्हा लवकर हल्ला करावा। महाराज बहिरजीच्या कामावर निहात खुश झाले, त्यांनी बहिरजीची आपल्या हेर खात्यात नेमणूक केली। जसजसा महाराज आणि बहिरजी यांचा संबंध वाढत गेला, तसतसं बहिरजीच्या अंगचे गुण महाराजांना कळू लागले। बहिरजी हजरजबाबी होता, त्याला मराठी हिंदी आणि उर्दू भाषा चांगल्या अवगत होत्या। समोरचा माणूस पाहून सोंग वठवणं त्याच्या डाव्या हातचा मळ होता, तो उत्तम नट होता, चेहऱ्यावरचे भाव प्रसंगानुरूप बदलणं त्याला सहज शक्य होतं, त्याची कल्पनाशक्ती अचाट होती, केव्हा कोणतं सोंग आणायचं हे तो स्वतः ठरवीत असत। बहिरजीच्या हाताखाली हजाराच्या वर हेर होते, ते स्वराज्यात आणि परमुलकात फिरून गुप्त बातम्या आणत। बहिरजीच्या अंगी अनेक गुण होते, हो तो साधू फकीर संत वासुदेव भिकारी असे अनेक वेषांतर उत्तम करत असे। त्याची निरीक्षण शक्ती प्रचंड असल्यानं तो असली वेषांतर बेमालूमपणे वठवीत असे की पाहणाऱ्याला तो ओळखताच येत नसे। त्याच्याजवळ त्याचे हजारो सहकारी होते, तेही हेरगिरीत तेवढेच तरबेज। महाराज मोहिमा काढीत किंवा संकटांना सामोरे जात तेव्हा त्यांची एक पंचसूत्री ठरलेली असे, जी मोहीम आखायची तिच्या बाबतीत सर्व माहिती हेरांकडून मिळवायची, त्यानंतर मोहिमेची आखणी नियोजन करायचं, मोहिमेबाबत पूर्ण गुप्तता पाळणं, त्यानंतर ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी आणि हमखास यश। या पंचसूत्रीसाठी त्यांना सर्वप्रथम हेर खात्याची मदत लागत असे आणि बहिरजी हे काम चोख पार पाडीत। बहिरजी जाधव हा जातीचा रामोशी होता,
परंतु महाराजांनी जाती पातीचं राजकारण कधीच केलं नाही. अरे स्वराज्याच्या कामात जसे मराठे होते तसे कोळी माळी साळी ब्राह्मण प्रभू महार मांग धनगर रामोशी मुसलमान असे सर्व सर्व जाती धर्माचे लोक होते. अरे स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं. बहिर्जीच्या सहकार्यातही हे लोक होती. त्यांच्या मदतीनं बहिर्जी शत्रुपक्षाच्या बातमीत ज्या होत्या बातम्या मिळवत असे. शत्रूच्या हरकाऱ्यांकडून शत्रूंचे खलिते पकडण्याचं काम करी. शत्रूच्या गोटात अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवून शत्रूची दिशाभूल करत असत. महाराजांच्या फौजेला मोहिमेच्या वेळी सर्वात जवळची आणि सुरक्षित वाट दाखविण्याचं कामही हे हेर खातं करत असे. अफजलखानाची भेट घेण्याचं ठरलं तेव्हा महाराजांनी प्रथम बहिर्जीला बोलावलं. बहिर्जी आणि त्याची माणसं वेषांतर करून खानाच्या वाईच्या छावणीत वावरत होती. खानाला याचा पत्ताच नव्हता. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर आणि महाराजांचे वकील गोपीनाथ पंत राजकारणी बोलणी करत तेव्हा बहिर्जी आणि त्याची माणसं खानाच्या फौजेत फिरून माहिती गोळा करत असत. महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेळेत अडकले. जोहरचा वेढा इतका कडक होता की मुंगी सुद्धा गळावर जाऊ नये. परंतु अशा कडक वेढ्यातून बहिर्जी पन्हाळ्यावर पोहोचला होता. वेढ्यात दोन मेटा पातळ असून 150 कदमा वार आहेत. ही वार्ता बहिर्जीनंच महाराजांना पुरवली आणि त्यामुळंच महाराजांना पन्हाळ्यावरून विशालगडाकडे पलायन करणं शक्य झालं होतं. अरे शाहिस्ते खान पुण्याला महाराजांच्या लाल महालात राहत होता. खानाच्या 1,00,000 मोगली फौजेनं पुण्यात धुमाकूळ घातला होता. खानाशी दोन हात करणं शक्य नव्हतं. महाराजांनी खानाच्या लाल महलावर छापा टाकण्याच्या धाडसी बेत आखला. त्या प्रसंगीही स्वतः बहिर्जी आणि त्याचे हेर यांनी मोठी कामगिरी बजावली. खानाची छावणी किती ऐसपीस पसरली आहे, कोणत्या दिशेला कोणकोणत्या सरदारच्या छावण्या आहेत, पहारे कधी तपासले जातात, कधी बदलले जातात, पहारे तपासण्याची जबाबदारी कोणकोणत्या सरदारांवर आहे, त्यातले मराठे सरदार कोण, अशी सर्व इत्यंभूत माहिती महाराजांकडे पोहोचविण्याचं आणि छाप्याच्या वेळी महाराजांचे 300 मावळे पुण्यात घुसविण्याचं अवघड काम बहिर्जीनं केलं आहे. अरे लग्नाच्या वराळाच्या बहाण्यानं तसंच टेहळणी करण्याच्या बहाण्यानं काही मावळे पुण्यात बहिर्जीनं घुसवले आणि अशा अनेक करामती बहिर्जीनं केल्यामुळंच शाहिस्ते खानावरचा छापा यशस्वी झालाय. महाराजांनी 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 या काळात सुरतेची लूट केली होती. पण त्यापूर्वी 3 महिने बहिर्जी सुरतेत मुक्कामाला होता. सुरत शहर रायगडापासून 300 मैलांवर आहे. इतके लांब मोगलाईत जाऊन तेथील माहिती काढून आणणं हे मोठं जिकरीचं काम होतं. पण बहिर्जीनं ते उत्तम प्रकारे पार पाडलं. सुरतेत मोठी बाजारपेठ होती. शेकडो दुकानातून मालाची खरेदी विक्री चालत होती. सराफ कट्टा सोन्या मोत्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांनी भरलेला होता. अरे करोडो होण्यांचे व्यवहार रोज होत होते. जगभराचे व्यापारी सुरतेत येत असत. अशा या कुबेराच्या नगरीत बहिर्जी नाईक आपल्या सहकाऱ्यांबरोबर गेले. साधारणपणे ज्या ठिकाणी माणसांची वर्दळ असते अशी ठिकाणं शोधून तेथं बहिर्जी आणि बहिर्जीची लोक पेरण्यात आले. बहिर्जी स्वतः डच वखारींच्या बाहेर घोड्याला नाल मारण्याचं काम करू लागला. कोणी नाक्यावरचं मुची बनलं, कोणी खानावळीत नोकरीला राहिलं. अशा वर्दळीच्या ठिकाणी बरीच माहिती मिळवता येते. बहिर्जीनं अशी बरीच माहिती गोळा केली आणि महाराजांपर्यंत पोहोचवली. महाराजांना सुरतेबाबत माहिती देताना बहिर्जी म्हणाला, महाराज सुरत मारल्यानं अगणित संपत्ती द्रव्य सापडेल. इराणी हबशी तुराणी बगदादी अरब बोहरा खुजा यहुदी अफगाणी असे 1,000 व्यापारी सुरतेतून व्यापार करतात. व्यापारातून अगणित संपत्ती त्यांनी जमा केली आहे.
या व्यापाऱ्यांचे टोले जंग वाडे सुरतेत असून ते सोने चांदी हिरे मोती यांनी तुडंब भरले आहेत. ही सर्व संपत्ती किल्ल्यांच्या बाहेर शहरात आहे. शहराला तटबंदी नाही, शहर सुरक्षित नाही. सुरतेचा सुभेदार इनायत खान सुस्त आहे महाराज. मी त्याच्या किल्ल्यात जाऊन 4 दिवस त्याचा पाहुणचार खाऊन आलोय. तो विलासात दंग असतो. सुरतेवर इतक्या दूर शत्रू पोचूच शकणार नाही अशा भ्रमात तो आहे. सुरतेचा सुभेदार इनायत खान होता. शहरात एक किल्ला होता. इनायत खानाची फौज फक्त 1000 होती. इनायत खान द्रव्याचा लोभी, जुलमी आणि क्रूर होता. सुरतेवर कधी हल्ला होणार नाही अशा भ्रमात इनायत खान होता. त्याचंही बरोबर होतं, कारण सुरतेच्या पश्चिमेला समुद्र आणि तीनही बाजूला शेकडो मैलापर्यंत मोगली प्रदेश. शत्रूचं आक्रमण होण्याची शक्यता नव्हतीच. सुरतेत इंग्रज आणि डज यांच्या वखारी होत्या. त्या वखारी भोवती तटबंदी होती, कारण या दोन्ही वखारींच्या संरक्षणासाठी फौजा नव्हत्या. बहिरजी नाईकानं सांगितलेली सुरतेची परिस्थिती पाहून महाराजांनी सुरत लुटायचं ठरविलं. महाराजांना सुरतेवर अचानक हल्ला करायचा असल्यानं फौजा नासिक त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं सुटल्या. महाराज अशा मोहिमेत इतकी गुप्तता पाळत की सरनौबत नेताजीलाही मोहिमेची खरी कल्पना नव्हती. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन महाराज गणदेवीला पोहोचले आणि गणदेवीत हाहाकार उडाला. बातमी सुरतेत पोहोचली, परंतु इनायत खान मानायला तयार नव्हता. त्यानं त्याच्या हेरांना मूर्खात काढलं. शिवाजी आला म्हणे, शिवाजी इथपर्यंत येईलच कसा? अरे महाराजांनी उदण्याहून आपला वकील इनायत खानाकडे पाठविला. तेव्हा कुठे इनायत खानाला शिवाजी आल्याचं पटलं. इनायत खान शूर होता. त्याने मुल्ला जाफर, सय्यद बेग, बोहरा अशा श्रीमंत व्यापाऱ्यांना किल्ल्यात घेतलं आणि किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. सुरतेची प्रजा सैरा वैरा पळत सुटली. इनायत खान घाबरून किल्ल्यात लपून बसला. त्यापेक्षा त्यानं महाराजांच्या वकिलाशी बोलणं एक खंडणीची रक्कम ठरवली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. परंतु त्या मूर्ख इनायत खानाला बुद्धी झाली नाही. नाईलाजानं महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा दिली. संपूर्ण सुरत शहर ओसाड पडलं. रस्त्यावर नेहमीच्या वर्दळीचा मागमूस नव्हता. बहिरजी आणि त्यांचे सहकारी मराठ्यांना श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे हवेल्या दाखवत होते. मराठे त्या वाड्यात हवेल्यातून पैसा जडजवाहीर बाहेर काढत होते. दरडावण्या आणि आसुळाचे तडाखे ऐकून येत होते. घरांना आगी लावल्या जात होत्या. सुरतेतली लक्ष्मी महाराजांच्या पायाशी लोळण घेत होती. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गोरगरीब स्त्रिया मुले आणि दानशूर श्रीमंत व्यक्ती मंदिरे मशिदी चर्च यांना तोशीश लागली नाही. त्यांना संरक्षण देण्याची खास व्यवस्था महाराजांनी केली होती. बहिरजीनं दिलेली माहिती बरोबर निघत होती. बहिरजीच्या सांगण्यावरून जी घरं फोडली जात त्यात अमाप संपत्ती मिळाली. त्यानंतर अनेक मोहिमात बहिरजीनं अशीच अनमोल कामगिरी केलेली दिसते. बहिरजीनं मोगलांच्या आदिलशाहीच्या प्रदेशात आपली माणसं पेरती ठेवली असत. ही माणसं शत्रू प्रदेशात अफवा खोट्या बातम्या पसरवीत, त्याचप्रमाणे शत्रूची डाक मारून बातम्या मिळविण्याचं काम करीत. त्यासाठी बहिरजीची खास पद्धत होती. शत्रू पक्षाचा जासूस पत्र खलिता घेऊन निघाला की त्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला जाईल. हा जासूस जंगलातून जात असताना त्याला 4-5 दरोडेखोर गाठीत असत. त्याची झडती घेतली जाई. त्याच्याजवळचे पैसे लुटले जात. त्याच्याजवळचं पत्र किंवा खलिता हस्तगत केला जाई. दरोडेखोरांचा नायक खलिता वाचण्याचा प्रयत्न करून पाही आणि अनपड असल्याचा आविर्भाव करून तो खलिता दुसऱ्या दरोडेखोराकडे दिला जाई.
तोही तसाच आविर्भाव करून तो खलिता देऊन त्याला सोडण्यात येईल. जासुसाला एवढं समाधान मिळे की खलिता परत मिळाला, त्यातील मजकूर फुटला नाही. परंतु हे दरोळेखोर दुसरे तिसरे कोणी नसून बहिरजी आणि त्याचे सहकारी असत. त्या दोघांनी तो खलिता वाचून अनपड असल्याचा आविर्भाव केलेला असे. पुढे दोघेही एकत्र बसून त्या खलिताची प्रत तयार करीत. डाक मारण्याची बहिर्जींची आणखी एक पद्धत बरं, शत्रूच्या जासुदाचा पाठलाग केला जाई. रात्री वस्तीला तो कोणत्या मंदिरात किंवा धर्मशाळेत उतरतो ते पाहिलं जाई. तो वस्तीला थांबला की चार पाच साधूही तेथ वस्तीला येत. त्यातील एक दोन साधू तीन दगडांची चूल तयार करून जेवणाची सोय करू लागत. मग सगळे त्या जासुसाबरोबर गांजाची जिलीम चिलीम ओढत. जासुदालाही आग्रह करून चिलीम देत. रात्री तो जासूत झोपला की त्याच्या जवळच्या पत्राची नक्कल केली जाई व पत्र पुन्हा त्याच्या जवळ ठेवलं जाई. सकाळी उठल्यावर जासूत पत्र जागच्या जागी असल्याचं पाहून पुढच्या प्रवासाला निघून जाई. कधी कधी महाराजांना आदिलशाहीच्या ताब्यातील गड घ्यायचा असत. महाराज गडाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी बहिर्जीला सांगत. बहिर्जी इतका चतुर होता की तो अशा कामासाठी सुद्धा त्या गडाच्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करी. इतकंच नाही तर त्या गडाच्या मुघली किल्लेदाराकडे भोजन करून त्याच्याच गडाची माहिती काढे. कधी कधी गडाकडे वस्तीलाही राहत असे. असाच एकदा बहिर्जी माहिती काढण्यासाठी शत्रूच्या गडावर जाण्यास निघाला. बहिर्जीनं विड्या चाकू सुरे विडे यांना धार लावणाऱ्याचा वेश केला आणि गडाच्या प्रवेशद्वारावर गेला. पहारेकरानं त्याला अडविलं. त्याने पहारेकराला धारवाला असल्याचं सांगून म्हणाला, अहो मी गरीब धारवाला आहे, चार पैसे कमविण्याच्या आशेनं गडावर आलो आहे. गडकऱ्यांच्या घरात विचारून बघा, त्यांनी मला गडात घेतलं तर ठीक, नाहीतर मी परत जाईन. पहारेकऱ्यानं किल्लेदाराच्या बायकोला धारवाला आल्याचं सांगताच तिनं त्याला आत बोलावलं. तिच्या मुदपाक खाण्यात अनेक विड्या कोयते चाकू धार नसल्यानं पडून होते. गडावर अशी कामं करणारा सहसा येत नसत. त्यामुळं बहिर्जीचा गडात प्रवेश झाला. गडावरच्या वस्तीतून अनेक बायका आपापल्या विड्या चाकू घेऊन बहिर्जीकडे आल्या. त्यानेही टिपरी शेर धान्य घेऊन त्यांना अवजारांच्या त्यांच्या आधारी लावून दिल्या. तोवर संध्याकाळ झाली. बहिर्जी गळाखाली जाण्यास निघाला. बहिर्जी किल्लेदाराच्या वाड्यावर जाऊन साडसूतपणे म्हणतो, ताई आपल्या गळावरचं वाड्यावरचं काम उद्या करतो, उद्या पुन्हा येईन, आता मला गळाखाली जायला हवं ना. गडकऱ्याच्या बायकोनं विचार केला, कित्येक वर्ष धारवाला मिळत नव्हता, आता मिळाला आहे तर काम झाल्याशिवाय सोडू नये. हा उद्या पुन्हा येईल की नाही कोण जाणे. तिनं त्याला गडावरच राहण्यास सांगितलं. त्याची जेवणाची सोय किल्लेदाराच्या वाड्यावरच पडवीत केली. धार लावत असताना बहिर्जीच्या गडावरील वस्तीवाल्यांशी गप्पा चालू होत्या. त्यातून त्याला गडाबद्दलची बरीच माहिती मिळे. रात्री बहिर्जी चिली मोडण्याच्या निमित्तानं पहारेकऱ्यांशी गप्पा मारत असे. अशा गप्पातून हवी ती माहिती काढून घेई. गडकऱ्याचा पाहुणा म्हणून त्याचे काम सुलभ करत असे. कधी असा धारवाल्याच्या रूपात, तर कधी कढईवाल्याच्या रूपात, तर कधी मोहाची दारू पुरविण्यासाठी बहिर्जी आदिलशाही गडावर प्रवेश करून माहिती काढून महाराजांना पुरवीत असत. महाराजांची कोणतीही मोहीम असली तरी त्या मोहिमेचा नारळ बहिर्जीच्या हातूनच फुटत असे. बहिर्जीच्या कामाला प्रत्येक मोहिमेत अनन्य अनन्य साधारण महत्व असं. महाराजही बहिर्जीच्या कामावर नियायत खुश असत. बहिर्जीनं अनेक छोट्या मोठ्या कामगिऱ्या यशस्वी पार पाडून महाराजांची आणि स्वराज्याची सेवा केली असली तरी त्याची सर्वात मोठी आणि बराच काळ चाललेली कामगिरी म्हणजे महाराज
आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस गेले तेव्हाची. हो, 12 मे 1667 रोजी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. आग्र्याला मोठा समारंभ त्यानिमित्तानं आयोजित केला जाणार होता. या कार्यक्रमास महाराजांनी हजर राहावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्या समारंभाला हजर राहण्यासाठी महाराजांनी 5 मार्च रोजी रायगड सोडला. तत्पूर्वी 2 महिने आधी बहिरजी आणि त्याचे सहकारी आग्र्याला आणि आग्र्याच्या मार्गात ठिकठिकाणी पाठविण्यात आले होते. महाराजांचा जाण्याचा मार्ग सुरक्षित, सोयीचा आणि जवळचा कसा असेल याचा विचार बहिरजी करत होता. त्यांच्या मुक्कामाच्या जागा, तेथील सोयी यावर खास बहिरजीचं लक्ष असे. महाराज 11 मे 1667 रोजी म्हणजे समारंभाच्या आदल्या दिवशी आग्र्यात पोहोचले. मिर्झा राजांचा मुलगा रामसिंह हा महाराजांना सामोरा येणार होता, परंतु प्रत्यक्षात त्यांचा मुन्शीच समोर आला. दुसऱ्या दिवशी महाराजांना दरबारात येण्यासाठी हा मुन्शीच आला. रामसिंहाची आणि महाराजांची चुकामुक झाली. त्यानंतर दरबारात महाराजांना 5000 सरदारांच्या रांगेत उभे करण्यात आलं. अशा एकापाठोपाठ होणाऱ्या अपमानामुळे महाराज चिडले. महाराजांनी भरदरबारात आवाज चढवून आपला रोष दाखवून दिला आणि ते दरबार सोडून मुक्कामावर परतले. हा दरबारचा अपमान आहे असं समजून महाराजांच्या मुक्कामावर पुलाद खानाच्या 5000 फौजेचा वेढा पडला. महाराजांना कैद करण्यात आलं. आता इथून काम सुरू झालं ते बहिरजी आणि बहिरजींच्या माणसांचं. बहिरजी आणि बहिरजीची माणसं बाहेर राहून अनेक कामं करीत होती. आग्रा शहरात, बाजारपेठात आणि प्रत्यक्ष आग्र्याच्या किल्ल्यात बहिरजीचे हेर फिरत होते. ठिकठिकाणाहून बातम्या आणल्या जात होत्या. त्यांची संगती लावली जात होती. दरबारी अधिकाऱ्यात महाराजांच्या वाईटावर कोण आहेत, ते औरंगजेबाला काय सल्ला देतात, त्यांच्या मनात काय चाललंय आणि औरंगजेबाचा विचार काय आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम बहिरजी आणि त्याची माणसं करीत होती. महाराजांच्या सुटकेची आशा मावळली. आता महाराजांनी सर्वप्रथम बरोबर आणलेल्या 300 मावळ्यांची परतीची व्यवस्था लावली. औरंगजेबाकडून त्यांचे परतीचे परवाने मिळविले. या सर्व मावळ्यांना परतीच्या वाटेवर ठिकठिकाणी ठेवण्यात आलं. महाराजांची परतीची वाटही बदलण्यात आली. महाराज निसटले तर त्यांना महाराष्ट्रात येताना गौंड राजाच्या राज्यातून नेण्याचा निर्णय बहिरजीनं घेतला. कारण हा गौंड राजा स्वतंत्र होता. महाराज औरंगजेबाच्या कैदेतून गुपचूप पलायन करणार हे निश्चित झाल्यावर आग्रा शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशात अफवांचं मोठं पीक आलं. शिवाजी अदृश्य होऊ शकतो, शिवाजी भिंतीतून आरपार जाऊ शकतो, शिवाजी अतिसूक्ष्म रूप घेऊ शकतो, शिवाजी पक्षाप्रमाणे उडू शकतो, अशा अनेक अफवा रोज उठत होत्या. आग्र्याच्या बाजारात लोक चवीनं चर्चा करीत होते. या अफवा बहिरजीचे लोकच मुद्दाम पसरवीत होते. हे अफवा पसरविण्याचं काम बहिरजीनंच उत्तम केलं. 17 ऑगस्टला महाराज मिठाईच्या पेट्याऱ्यातून निसटले, परंतु त्यांचा रायगडापर्यंतचा प्रवास सुरक्षित व्हावा याची संपूर्ण जबाबदारी बहिरजीवर होती. संभाजीराजांना ही धावपळ सहन होण्यासारखी नव्हती. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनेही त्यांना कुठेतरी ठेवणं योग्य होतं. महाराजांनी बहिरजी मार्फत पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिंबक मुथरे या मथुरेत जे आहेत त्या मथुरेंच्या मथुरेत स्थायिक झाले. त्यांच्याशी महाराजांनी संधान बांधून ठेवलं होतं. त्यांनीही संभाजीराजांना सांभाळण्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे महाराज शंभूराजांना घेऊन प्रथम मथुरेत गेले. तेथे संभाजीराजांची सोय लावून महाराज दक्षिणेच्या वाटेला लागले. या सर्व प्रवासात बहिरजींचं आणि त्यांच्या लोकांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
12 सप्टेंबर 1666 रोजी महाराज साधूच्या वेशात रायगडावर पोहोचले. बहिरजी नाईक आणि त्याची 100 माणसं होती म्हणून महाराज सुखरूप सुरक्षित रायगडावर पोहोचू शकले हे सत्य मान्य करावंच लागेल. बहिरजी अत्यंत कामाचा माणूस होता. स्वराज्य निर्मितीत त्यांचा सहभाग महत्वाचा होता. अरे महाराज कर्नाटक स्वारीवर गेले होते तेव्हा युवराज संभाजीराजे आणि अष्टप्रधान मंडळ यांचे संबंध चांगले नव्हते. संभाजीराजांच्या विरुद्धच राजकारणे चालू होती. सुरणी सनाजी पंत मोरोपंत पेशवे राहुजी सोमनाथ हे मुत्सद्दी महाराजांच्या अनुपस्थितीत युवराजांचा अधिकार मानायला तयार नव्हते. संभाजीराजांना कर्नाटक स्वारीत नेण्यास महाराणी स्वैराबाईंचा विरोध होता. संभाजीराजांच्या विरुद्ध चाललेल्या या कटकारस्थानाची महाराजांना कल्पना असावी. त्यांनी संभाजीराजांना प्रभावळीचा सुभाष सर्वाधिकाराने चालविण्यास दिला. प्रभावळी शृंगारपूर म्हणजे युवराजांची सासूरवाडी. शृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के हे युवराजनील येसूबाईंचे वडील. त्यामुळे महाराज संभाजीराजांबाबत निराश होते. परंतु त्याही परिस्थितीत महाराजांनी शंभू राजांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी बहिरजी नायकांवर सोपवली होती. बहिरजीची 2 माणसं संभाजीराजांच्या शृंगारपूरच्या वाड्यात 2 वर्ष वावरत होती. परंतु याची कल्पना कोणालाही आली नाही. अहो शंभू राजांना मत्स्याहाराची आवड होती. त्यांचा तसा मांसाहार बनविणारा आचारी हा बहिरजीचा माणूस होता. तो राजवाड्यातच राहत असे. घडणाऱ्या बातम्यांचा वेध घेण्याचं काम तो करीत असे. त्याचप्रमाणे राजवाड्यातील गोठ्यात गायींचं दूध काढण्याचं काम करणारा माणूसही बहिरजींचा सहकारी होता. तो सकाळ संध्याकाळी येऊन गायीचं दूध काढून जाई. त्याला मांसाहार करणाऱ्या आचार्याकडून संभाजी महाराजांविषयी ज्या बातम्या मिळत त्या कर्नाटकात महाराजांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था या ठिकाणी बहिरजी नाईक करत असे. हा सर्व प्रकार जवळजवळ 2 वर्ष चालू होता. परंतु शृंगारपूरच्या वाड्यात कोणालाच त्याची खबर नव्हती. अरे बहिरजीचं कामच असं होतं. अशी अनेक लहान मोठी कामं जबाबदारीची कामं बहिरजी बिनबोबाड यशस्वीपणे करत असत. परंतु आपलं दुर्दैव असं की या कर्तृत्ववान पुरुषाविषयी फारच थोडी माहिती इतिहासात मिळते. बहिरजीच्या जन्म मृत्यूविषयी विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. साक्षीदार आहे ती भूपाळगडावरील बहिरजींची समाधी. अरे हेरगिरीचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनीही जाणलं होतं. त्यांच्या सैन्यातील बहिरजी नाईक नानाजी प्रभू मुसरेखोरकर सुंदरजी प्रभू वगैरे हेरांकडून माहिती घेऊनच महाराज रणनीती ठरवित असत. पेशवे काळातही पद्धत कार्यवाहीत होती. हो बहिरजी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आत्ताच्या हेर व्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. रॉ बरोबर त्याची तुलना करणं हास्यास्पद ठरेल नाही का. अरे ISI CIA त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचं ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलट्या बाजूने करावं लागेल. म्हणजे मोसाद म्हणजे इस्रायलचे बहिरजी असं म्हटल्यास ते जास्त चपखल बरे. जेम्स बॉन्ड आणि शेरलॉक होम्सने पुस्तकात सिनेमात जी कामगिरी केलेली आहे त्याहूनही सरस कामगिरी बहिरजी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे. हे इतिहासाच्या आणि व्यर्थ लावल्यानंतर आपल्या लक्षात येतं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून वावरलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात आणि दृकश्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेलं आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित बहिरजी नाईक हा 1943 सालचा सिनेमा, 2-4 छोटे गाणी पुस्तकं, भोपाळगड तालुका सांगवी जिल्हा तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील एकाएकी समाधी आणि कुंभार किन्ही धरणाला दिलेलं बहिरजी नाईक सागर हे नाव, हीच काय ती आपण या सर्वोत्कृष्ट हेरास वाहिलेली आदरांजली आहे. अशा भारतीय इतिहासातला महान हेर बहिरजी नाईक याला माझाही मानाचा मुजरा. धन्यवाद. प्राध्यापक गणेश पाटील.